नंदुरबार जिल्ह्यातल्या डाब आणि मुलगी परिसरामध्ये स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड काही शेतकऱ्यांनी केलेली आहे। थंडीच्या हंगामामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला या स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यात आलेली आहे। यासाठी उंच गादीवाफा तंत्रज्ञान आणि सोबत प्लास्टिक मल्चिंग याचा वापर शेतकऱ्यांनी केलेला आहे। साधारणपणे 60 सेंटीमीटर रुंदीचं बेड आहे आणि या बेडवर 1 फुटाच्या अंतराने 2 ओळीमध्ये स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड केलेली आहे। सुरुवातीचा जो खर्च आहे या पिकासाठी थोडा जास्तीचा असतो, म्हणजे रोपाची किंमत 7-7.5 रुपये प्रति रोप आणि 1 एकरला 22-24 हजार रोपं लागतात, तर ती एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे। सोबत ठिबक सिंचनाची आवश्यकता असते आणि प्लास्टिक पेपरचीही या पिकासाठी आवश्यकता असते। चांगलं पिकाचं उत्पादन आलं, रेट चांगला मिळाला, भाव चांगला मिळाला, तर या पिकापासून आर्थिक फायदाही चांगला होत असतो।